नमस्कार, संघर्ष शुद्धीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दोन अस्वलांच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या 72 वर्षीय वृद्धाचा जीव वाचवण्यामध्ये बेळगावातील विजया आर्थो अँड ट्रॉमा सेंटरच्या डॉक्टरांना यश आलंय. विजया आर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे प्रमुख डॉक्टर रवी पाटील यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती देऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला. 21 जून 2023 रोजी दुपारी 2:30 सुमारास विठ्ठल तानाजी शिळके वय 72 हे शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या नातवाला आणण्यासाठी रामनगरजवळील टिंबोली गावात आपल्या सुनेच्या घरी जात असताना दोन पूर्ण वाढ झालेल्या अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. हे गाव जंगलबेट भागामध्ये आहे. ज्या वृद्धावर हल्ला झाला तो महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे गावचा असून रामनगरला गेला होता. तेथून तो एका अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीवरून लिफ्ट घेतली, नंतर घरी येण्यासाठी जंगलामध्ये 2 किलोमीटर चालत गेला. वाटेत त्याच्यावर दोन अस्वलांनी हल्ला केला. यावेळी या वृद्धाने अस्वलांशी एकट्यानेच थरारक लढा दिला आणि वेळेचे भान दाखवत तो मेल्याचे नाटक करत पडून राहिला. परंतु अस्वलाने त्याच्यावर भयानक हल्ला केला. टाळूचा वरचा भाग फाडला आणि संपूर्ण कवटी उघडली. अस्वलांच्या हल्ल्यामध्ये वृद्धाच्या डोक्यावरची सुमारे 12 बाय 12 सेंटीमीटर आकाराची टाळू निघाली होती. चेहरा 5 सेंटीमीटर लांब फाडला आणि डावा डोळा बाहेर काढला. त्याने 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ अस्वलाशी लढा दिला. यावेळी खूप रक्तस्राव होऊन त्यांचे कपडे पूर्णपणे रक्ताने माखले होते. दुपारी 4:00 सुमारास तो एकटा सुनेच्या घरी आला. त्यानंतर वन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. जंगलचे झोनल फॉरेस्ट ऑफिसर चंद्रकांत हिप्परगी यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने गंभीर जखमी वृद्धाला रामनगर येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेऊन प्राथमिक उपचार करवले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बेळगाव येथील विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर येथे आणण्यात आले. अपघात झाला तेव्हा रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती. ऑर्थोपेडिक सर्जन, भूलतज्ञ, प्लास्टिक सर्जन, नर्सिंग आणि पॅरामेडिक स्टाफसह अनुभवी डॉक्टरांच्या टीमने रुग्णावर तातडीने उपचार केले. काही मिनिटातच रक्तस्त्राव थांबला, रुग्ण स्थिर झाला. सीटी स्कॅन करून रक्त देण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात हलवून रक्तदान करण्यात आले. अनुभवी आणि कार्यक्षम डॉक्टरांच्या प्रयत्नाने रुग्ण बरा होत आहे. प्लास्टिक सर्जरीचे वरिष्ठ डॉक्टर कौस्तुभ देसाई, अतिदक्षता विभाग, ॲनेस्थिसिस्ट डॉक्टर श्रीधर काटवटे आणि कुशल डॉक्टरांच्या टीमच्या प्रयत्नाने तो धोक्यातून वाचला. 12 तासांच्या अवधीमध्ये रुग्णावर 2 अवघड शस्त्रक्रिया करून रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले. वृद्ध रुग्णाने अतिशय धैर्याने खतरनाक अस्वलांशी लढा दिला आणि घर गाठले. त्यानंतर वेळीच विजया ऑर्थोमध्ये दाखल केल्यावर उपचार मिळाल्याने रुग्णाचा जीव वाचला असे डॉक्टर रवी पाटील यांनी सांगितले. विठ्ठल शेळके म्हणून चंदगडचा निवासी, रामनगरमध्ये त्यांच्या मुलगीच्या घरी जाताना 2 अस्वल त्यांच्यावर अटॅक केले. ते 72 इयर्स विठ्ठल, ते 2 अस्वलच्या बरोबर फाईट करून त्यांना पळवून ते स्वतःचा जीव वाचवून त्यांनी त्यांच्या मुलगीच्या घरी गेले आणि त्यांना फार जास्त मार लागले होतं. ते टाईम रामनगरचं RFO चंद्रशेखर सर इमिडिएटली त्याच्या घरी जाऊन पेशंटला घेऊन रामनगरचं PHC फर्स्ट एड देऊन हॉस्पिटलला घेऊन आले. टायमामध्ये रामचंद्र सर ते इथं आणले म्हणून त्याचा जीव वाचवायला आम्हाला अवकाश भेटले. आणि पहिले 2 दिवस पेशंट फार सिरियस होतं, भरपूर रक्त गेलं होतं, तोंडावरचं सगळं हाड मोडलं होतं, मांस कट झालं होतं आणि डोक्यावरचं एक 12 सेंटीमीटरचं एक स्कॅल्प पूर्ण उडून गेलेले आणि त्याचं बोटं सगळं ते चावले म्हणून ते सगळं कट झाले. भरपूर रक्त गेल्यानंतर पण हे 72 इयर्सचं चंदगडचं विठ्ठल ते यांचं भरपूर त्यांच्या ताकदमुळे ते त्यांचा जीव वाचून घेतलेले. आम्ही पण त्याचं 12 तास ऑलमोस्ट एक 4 तास एक 2 ऑपरेशन करून त्याचे जीव वाचवले आम्ही. जंगलचे झोनल फॉरेस्ट ऑफिसर चंद्रकांत हिप्परगी यांनी अस्वलाच्या हल्ल्याची माहिती घेतली. रुग्णाच्या स्थितीबद्दल माहिती मिळवण्यासाठी ते विजया हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहेत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा संघर्ष शुद्धी. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. मग त्याच्यानंतर तुमची कंडिशन कशी होती? कंडिशन म्हणजे माझा नातू तिथे आणण्यासाठी मी जात होतो दुपारचा,
आता तुमच्यावर ट्रीटमेंट झाल्यानंतर कसं वाटायला तुम्हाला आता? आता आराम होत आहे जरा, मी बरेच वाट आहे. अटॅक झाले म्हणजे तिथं कोण होते काय तुमच्याजवळ? कोणी कोणी नाही बघ. कोणी कसं पोचलं तुम्ही? फक्त तिथे 15-20 मिनिट कुत्रे भुकत आलं एवढंच मला माहित. शेतात काय करत होता तुम्ही? शेतात का तिकडे कुठे करते आता या घरी जात घरी जात होते. डॉक्टरांनी तुमचे प्राण वाचवले, आता कसं वाटतंय तुम्हाला? बरं.